नमस्कार मित्रांनो, आजचा आपला घटक आहे स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत। स्थानिक किमतीलाच प्लेस व्हॅल्यू असं म्हटलं जातं आणि दर्शनी किंमत म्हणजे फेस व्हॅल्यू। स्थानिक किंमत कोणाला म्हणायचं? एखाद्या संख्येमध्ये कुठल्याही अंकाची त्याच्या स्थानानुसार जी किंमत ठरविली जाते त्याला म्हणायचं स्थानिक किंमत। आणि दर्शनी किंमत म्हणजे काय? स्थान महत्त्वाचं नाही, त्याची जी मूळ किंमत असणार अंकाची मूळ किंमत म्हणजेच दर्शनी किंमत होय। उदाहरणार्थ 54, 36, 43 ही संख्या आहे। या संख्येमध्ये हिला जर आपण रुपयाचा विचार केला तर किती होत आहेत? 543,643 म्हणजे हा 3 काय सांगतोय? 3 आपली चिल्लर 3 रुपये म्हणतोय। म्हणजे या 3 स्थानिक किंमत किती झाली? 3 रुपये। का? कारण तो एकक स्थानी आहे। हा 4, या 4 स्थानिक किंमत जर विचार केला तर या 4 स्थान आहे दशक। 4 दशक म्हणजे किती रुपये झाले? 40 रुपये। म्हणून या 4 स्थानिक किंमत 40 रुपये। या 6 स्थानिक किंमत, हा 6 शतक स्थानी आहे। 6 शतक म्हणजे किती? 600 रुपये। हा 3, या 3 स्थान आहे 1000। म्हणून किती झाली याची स्थानिक किंमत? 3000 रुपये। या 4 स्थानिक किंमत 40,000 रुपये। आणि या 5 स्थानिक किंमत 500,000 रुपये। या संख्येमध्ये हे दोघी अंक सारखे आहेत परंतु दोघांची स्थानिक किंमत कशी आहे? वेगवेगळी आहे। का? कारण की हा एकक स्थानी आहे। हा 1000 त्याचं घर आहे म्हणून त्याची स्थानिक किंमत 3000 रुपये, याची स्थानिक किंमत फक्त 3 रुपये। 4, हे दोघी 4 एकच अंक आहे पण दोघांची स्थानिक किंमत कशी आहे? वेगवेगळी आहे। याचं दशक आहे 4 दशक 40 आणि याचं घर हे 10,000 आहे म्हणून किती झाले? 40,000 रुपये। आपण जर या सर्व अंकांच्या स्थानिक किमतींची बेरीज केली, एकत्र केले तर हा पाच म्हणजे किती आहे? 500,000 आहेत। हे 40,000 आणि हे 3000 किती होतील? 43,000। आणि हे 640 आणि 3 झाले 43, तेव्हा आपली एकूण रक्कम होईल 543,643। सर्वांना स्थानिक किंमत समजली असेल। यानंतर दर्शनी किंमत, त्याच संख्येचा विचार केला 543,643। आता या संख्येमध्ये कुठल्याही अंकाची दर्शनी किंमत, या 3 दर्शनी किंमत किती असेल हा विचार केला तर त्या 3 दर्शनी किंमत फक्त 3 असेल। स्थान कुठलेही असो, या 4 दर्शनी किंमत फक्त 4 असणार। या 6 दर्शनी किंमत 6 असणार। याची 3, याची 4, याची 5। म्हणजे काय? स्थान कुठलेही असो, एखाद्या अंकाची मूळ किंमत, याची मूळ किंमत काय आहे? त्याचं घर कुठलेही असतो, स्थान कुठलेही असो, त्याची फेस व्हॅल्यू फक्त 5 रुपये आहे म्हणून त्याची दर्शनी किंमत किती झाली? 5 रुपये। सर्वांनी लक्षात ठेवा, स्थानिक किंमत म्हणजे काय? स्थानानुसार, त्याच्या स्थानानुसार जी किंमत ठरवली जाईल तिला म्हणायचं स्थानिक किंमत। आणि दुसरं दर्शनी किंमत, दर्शनी किंमत म्हणजे काय? फेस व्हॅल्यू। आता माझी फेस व्हॅल्यू काय आहे? मी फक्त एक व्यक्ती आहे म्हणून माझी दर्शनी किंमत फक्त एक व्यक्ती म्हणून आहे। जर माझं स्थान मी आज शिक्षक म्हणून काम करत असेल म्हणून मला शिक्षक म्हटलं जाईल। उद्या उठून जर मला मुख्यमंत्र्याची खुर्ची भेटली तर माझं स्थान मला मुख्यमंत्री म्हणून गणलं जाईल। म्हणून किंमत, प्लेस व्हॅल्यू म्हणजे काय? त्याच्या स्थानानुसार मला जे मुख्यमंत्री नाव दिलं जाईल ते त्या पदानुसार दिलं जाईल। पण माझी फेस व्हॅल्यू जेव्हा उतार होईल तर त्यावेळेस फक्त मी एक व्यक्ती असणार। तर स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत या 2 संज्ञा लक्षात ठेवा। जास्तीत जास्त मुलांना प्रश्न पडतो की पॉईंटच्या संख्येची स्थानिक किंमत सांगायची कशी, दशांश पूर्णांक संख्येची स्थानिक किंमत। तर लक्षात ठेवा, आता ही संख्या आहे, या संख्येचं वाचन हिला जर आपण रुपयात विचार केला तर मग आपण एकक असे गट नाही पाडणार, हे 3, हा 2, हे लक्षात ठेवा। तर ही संख्या, ही संख्येचं एकक स्थान हे 5 आहे।
म्हणून ही संख्या फक्त काय आहे 56,245 रुपये. रुपयात जर विचार केला तर 56,245 मग हे काय आहे, हे एक रुपयापेक्षा एक एककापेक्षा कमी असणारी ती किंमत आहे. म्हणून पॉईंटच्या संख्येची स्थानिक किंमत ठरवताना कसं ठरवायचं, या पाचाचं हे एकक स्थान झालं, याची स्थानिक किंमत ठरवली आपण 5, या चारची स्थानिक किंमत 40 रुपये, या दोनाची स्थानिक किंमत 200 रुपये, या सहाची स्थानिक किंमत 6,000 रुपये, या पाचची स्थानिक किंमत 50,000 रुपये. मग या अंकांची स्थानिक किंमत किती ठरवायची, मग या 8ची 8 पैसे का, या 6ची किती, मग लक्षात ठेवा यांची स्थानिक किंमत सांगितली की एक एककापेक्षा कमी आहे, एक रुपयापेक्षा कमी आहे, मग हा किती आहे लक्षात ठेवा. आता एक रुपयाचे आपण 10 भाग केले, 10 पैकी 6 भाग याची स्थानिक किंमत आहे. मग ती ठरवायची कशी तर लक्षात ठेवा, पॉईंटच्या अगोदर कितीही अंक असले 0 घ्यायचे, 1-0 द्यायचा, पॉईंट घ्यायचा, मग पॉईंट नंतर त्याचं घर कितवं आहे, तर या 6ची स्थानिक किंमत फक्त 0.6 आहे. एक रुपयापेक्षा कमी आहे लक्षात ठेवा 0.6, 1 रुपयाच्या 10 भागापैकी 6 भाग त्याची किंमत आहे. या 4ची स्थानिक किंमत किती असणार, तर काय सांगितलं पॉईंटच्या अगोदर किती अंक असले 1-0 घ्या, 1 पॉईंट दिला. मग आता या 4चं पॉईंट नंतरचं कितवं घर आहे, दुसरं घर आहे, म्हणून त्याची स्थानिक किंमत 0.04 आहे. या 8ची स्थानिक किंमत किती असणार मित्रांनो, शाबास, तर पॉईंट घेतला, पॉईंट नंतर त्याचं घर कितवं आहे, तिसरं आहे, म्हणजे त्याची जी किंमत आहे ती पॉईंटमध्ये 0.008 एवढी त्याची स्थानिक किंमत आहे. तर परीक्षेत तुम्हाला कशा पद्धतीचे प्रश्न असतील, पहिला प्रकार असणार आहे अधोरेखित अंकाची स्थानिक किंमत ओळखा. संख्येमध्ये तुम्हाला कुठल्या तरी एखाद्या अंकाला अंडरलाईन केली जाईल आणि त्याची स्थानिक किंमत आपल्याला ओळखायला लावलेली असणार. आता या संख्येमध्ये 8 अंडरलाईन केलेलं आहे, मग त्याची स्थानिक किंमत कशी काढायची, तर सोप्या पद्धतीने जो अंक असेल त्याच्यापुढे किती अंक आहेत, 1, 2, 3, 4, 5, मग त्या 8वरती 5-0 आले पाहिजेत. डोळे लावून उत्तर लिहा, कुठं दिसत आहेत 5-0, दुसरा पर्याय. तर तुम्हाला दर्शनी किंमत विचारली असती तर फक्त 8 उत्तर आलं असतं, आपल्याला स्थानिक विचारली आहे म्हणून त्याच्या स्थानानुसार 8,00,000 त्याची स्थानिक किंमत असणार. इथं कोणत्या अंकाला अंडरलाईन केलं आहे, 4, मग 4ची स्थानिक किंमत किती असणार, 4 3 अंक आहेत, पर्याय तिसरा. या संख्येमधील स्थानिक किंमत सर्वांनी काढा. पुढचा प्रकार आहे अधोरेखित अंकाची स्थानिक किंमत व दर्शनी किमतीची बेरीज करा. आपल्याला एका अंकाला अधोरेखित केलेलं असेल, मग त्या अंकाची काय सांगितली आहे, स्थानिक किंमत व दर्शनी किंमत. मग स्थानिक किंमत किती असणार, त्याची स्थानिक किंमत 5,000, आणि दर्शनी किंमत किती, कुठलाही अंक असला कुठलंही स्थान असलं तरी त्याची दर्शनी किंमत ही त्याची मूळ किंमत असणार, म्हणून त्यांची बेरीज सांगितली 5,005. जर याच ठिकाणी आपल्याला अधोरेखित अंकाच्या स्थानिक किंमत व दर्शनी किमतीतील फरक किती सांगितलं असतं, तर 5,005 यांची वजाबाकी केली असती, मग 5,005 याच्यामध्ये वजाबाकी केली असती तर आपल्याला 4,995 उत्तर आलं असतं. बेरीज, फरक, गुणाकार काही विचारलं तर आपण सहज करू शकतो. तिसरा प्रश्न आहे अधोरेखित अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक सांगा. आता अधोरेखित अंकांच्या म्हणजे दोन अंकांना अधोरेखित केलेलं असणार, मग त्या अधोरेखित अंकांच्या स्थानिक किमतीतील फरक, बेरीज, पुन्हा असले काही प्रश्न आले तरी त्या प्रश्नानुसार आपण सोडवायचा आहे. मग अधोरेखित कोणाकोणाला केलेलं आहे, 4 आणि 3 यांच्या स्थानिक किमतीतील फरक म्हणजे काय, वजाबाकी. मग 4ची स्थानिक किंमत किती आहे, 400, आणि या 3ची स्थानिक किंमत किती आहे, 3. मग 400 आणि 3 यांच्यातील फरक म्हणजे वजाबाकी केली, 400 आणि 3 कितीचा फरक आहे, 300. पुढचा एक अत्यंत महत्त्वाचा प्रकार आहे जो परीक्षेत बऱ्याचदा विचारण्यात आलेला आहे, खालील संख्येमध्ये 4च्या जागी 1 समान अंक आहे, त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक 4,950 रुपये असेल तर 4च्या जागी कोणता अंक असेल. खाली आपल्याला एक संख्या दिलेली आहे, 5 अंकी संख्या आहे, त्या 5 अंकी संख्येमध्ये
हे जे दोघी स्टार आहे त्या दोघी स्टारमध्ये एक समान अंक आहे. एक समान म्हणजे काय, दोघी ठिकाणी सारखा अंक आहे. इथं दोन असेल तर इथं देखील दोन असेल, इथं चार असेल तर इथं देखील चार असेल. आणि त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक 4,950 रुपये दिलेला आहे. मग काय करणार तुम्ही सर्वजण, पर्याय चेक करणार, एक एक पर्याय टाकून पाहणार. दोन, या दोनाची स्थानिक किंमत घेतली तर हा 2,000, याची 2,020 रुपये, मग दोघातील फरक 1,980 आहे का नाही आहे. मग एक पर्याय आपण टाकून पाहिला. पण त्याच्यात सर्वात सोपा, फक्त 5 सेकंदात उत्तर सुटणार, लक्षात ठेवा, पहिला अंक काय आहे, पहिला अंक 4 आहे की नाही, म्हणून पहिल्या अंकामध्ये लक्षात ठेवा, त्याच्यात 1 ॲड करा, झालं तुमचं उत्तर. का 1 ॲड करायचा तर लक्षात ठेवायचं, हे घर कशाचं आहे, कुठलंही घर, फरक सांगितलं आहे. मग फरक कसा होईल, आता याचं घर कशाचं आहे 1,000, याचं कशाचं आहे, मग दुसरं जे घर असणार त्याच्यापेक्षा कमीच असणार. मग कमी कमी असेल तर लक्षात ठेवा, तो अगदी 2,000 कमी नाही होऊ शकत, तो फक्त काहीतरी शतक किंवा दशक किंवा फक्त एककच कमी होईल. म्हणून 5,000 कमी 4,000 त्यासाठी आलेलं आहे. म्हणून लक्षात ठेवायचं, केव्हाही असला प्रश्न आला तर फरकामध्ये, फरकातला जो पहिला अंक आहे त्या पहिल्या अंकामध्ये 1 मिळवा, झालं तुमचं उत्तर. पुढचा प्रश्न असणार, संख्या विस्तारित रूपात लिहा. मग संख्या विस्तारित रूपात लिहायला लावली आहे, मग स्थानिक किमतीचं काय काम, तर लक्षात ठेवा, विस्तारित रूपात लिहिणे म्हणजे प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत लिहा. ही 5,43,006 रुपये आहे, याचा विस्तार करा. हा 5 काय आहे, 5,00,000, त्याची स्थानिक किंमत लिहा झाली. अधिक ह्या 4, या 4 किती असणार, या 4 40,000, या 3 स्थानिक किंमत किती असणार, 3,000 रुपये. आणि या 6, या 0 स्थानिक किंमत अंक नाही आहे, त्याचं स्थान 0 आहे, त्याची स्थानिक किंमत 0 असणार, म्हणून लिहायची गरज नाही. पुढचा शेवटचा अंक आहे 6. हे या सर्वांपासून 5,40,000, 3,000 रुपये आणि 6 रुपये हे एकत्र झाल्यावर 5,43,006 रुपये झालेलं आहे. म्हणून संख्या विस्तारित रूपात लिहा असा जर प्रश्न आला तर लक्ष, हा पर्याय शोधायचा, झालं आपलं उत्तर.